Friends, in English, one word has different meaning. But how can we know the meaning of that particular word? By reading the whole sentence or by observing the given context, we know the meaning of that particular word. It is called guessing the meaning of word. For example, Rahul has huge load of bundle on his head. In this example, the meaning of huge is heavy. But in another example, Rahul has huge load of examination on his head. In this example, the meaning of huge is very large. There are so many words in English which have different meanings according to different contexts. It is called guessing the meaning of word. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये एका शब्दाचे परिस्थितीनुसार वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि वाक्य वाचल्यानंतरच त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो. त्यासाठी आपण ते वाक्य सावकाश व काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि अंडरलाईन्ड शब्दाचा अर्थ त्या वाक्याचा मागचा पुढचा संबंध लक्षात घेऊन लावला पाहिजे. यालाच गेसिंग द मीनिंग ऑफ द वर्ड असे म्हणतात. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, राहुल हॅज ह्यूज लोड ऑफ क्लॉथ बंडल ऑन हिज हेड. या वाक्यात अधोरेखित ह्यूज या शब्दाचा अर्थ हेवी असा होतो. तर दुसरं वाक्य, राहुल हॅज ह्यूज लोड ऑफ एक्झाम ऑन हिज हेड. या वाक्यात ह्यूज या अधोरेखित शब्दाचा अर्थ व्हेरी लार्ज असा होतो. म्हणजेच एका वाक्यात ह्यूज या शब्दाचा अर्थ हेवी असा होतो, तर दुसऱ्या वाक्यात ह्यूज या शब्दाचा अर्थ व्हेरी लार्ज म्हणजे खूप मोठा असा होतो. म्हणून विद्यार्थी मित्र हो, स्कॉलरशिप एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण वाक्य सावकाश आणि काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ लावला पाहिजे.